नमस्कार, मी सचिन गदा, पुन्हा आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आज आहे 26 जानेवारी, तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज इथे यायचं कारण की आज बऱ्याच वर्षांनी, म्हणजे 3 वर्षापूर्वी आम्ही आमचं बाकीचं घर होतं पहिलं, आणि त्याच्यानंतर आम्ही चिरेबंदी घर बांधलं, पण आहे तसंच बांधलं, तशीच रचना ठेवली आणि कौलारूप जे आम्हाला हवं होतं तेच बांधलं. तर लॉकडाऊन गेला तर काय आम्हाला होम पूजा वगैरे करायची होती, पण ते काय झालं नव्हतं, शक्य झालं नाही कामामुळे किंवा. तर यंदा लागोपाठ सुट्ट्या आल्या तर म्हटलं सगळ्यांनी मिळून, म्हटलं पूर्ण कदम परिवाराने की आपण होम आणि पूजा घालूया. तर त्यानिमित्ताने इथे आलो. तर उद्या होम आणि पूजा आहे. तर जे कोणी इथे असतील किंवा जे आपले पूर्ण हा परिवार आहे, तर त्यांना आग्रहाचं निमंत्रण. सकाळी 8 वाजता होम आहे आणि तर दुपारी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. सो आजचा व्हिडिओ असेल हा डेली ब्लॉग असेल. सगळे पूर्ण कुटुंब आज बऱ्याच वर्षांमध्ये येत असतो, पण आज सगळेजण एकत्र आहोत. त्या सुरू करूया. पहिला आपण इथे जो चवळी वगैरे लावलेली ती बघून घेऊ. सगळे बघा, सगळी ऑलरेडी ते जे आपण काठ्या वगैरे काढलेल्या इथे बघा, नाळ्याच्या खिशा वगैरे सगळ्या काढून ठेवल्या, ते दाखवतो तुम्हाला. भाजीपाला दाखवतो, नंतर हळूहळू जे सगळे आपली मंडळी सगळी घरामध्ये, आज मजा येणार आहे. दुपारी खळ्यात एकत्र जेवायला. काल पंगत बसलेली, पण काल का व्हिडिओ मी सुरुवात केली, म्हटलं आजपासून जे सकाळपासून नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. हे बघा, आपले मुळे वाल आणि मुळे हे सगळे मोठे होत चाललेत. आणि इथे बघा, ही जी आपण लावलेली ना चवळी, ती बघा हे पूर्ण आलेली इथे. हे आता भिजवून ठेवलंय. आज मळवट आहे. आज 2-3 दिवस झाले मळब आहे, कारण ऍक्च्युली मुंबईला भरपूर थंडी आहे, पण इथे थोडंसं मळब वाटतंय, पण संध्याकाळी थंडी सुटते इथे. हे बघा, हे सगळे इथे आपले हाय. तर आनंद घेतात सगळे एकत्र. हे बघा, इथे ह्या आपले सगळ्या जे पिंपळ पळशी खैर वगैरे ज्या ज्याच्या काट्या आम्ही जमा केल्यात, सगळेजण विकत घेतात, पण आमच्याकडे सगळ्या या रानावनात मला उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. या सुपाऱ्या सगळ्या बघा, नारळाच्या केशी, म्हणजे नारळाची सालं ती आहेत. आणि हे असे सेल्फी काढून बसलेत ह्याच्या मागे. आणि हे बघा, ही आपली हे पण वाल आहे तिथे. इथे ही बघा लालमाठ. आणि हे आव्हान आहे. ए कसलं आहे रे आव्हान हे? अच्छा, ही नाचणीच आव्हान ना, नाचणीच आहे. हे बघा, हे नाचणी आता हळूहळू. हे छान, हे तिचे नाचणीचं आव्हान केलं आम्ही. तर चला आता जाऊया घरामध्ये, सगळ्या मंडळींना भेटू आपण. हे बघा, ही मंडळी थोडी खळ्यामध्ये अर्धी जण बसली आहेत. आमची काकी माई. हे बघा, हे सगळे आमंत्रण द्यायला चाललेत पप्पा आमचे. हे बघा, आणि आतमध्ये सगळी नाश्त्याची तयारी चालू आहे. तर ताई, हे बघा काकी सगळी, आणि आवाज बघा आतमध्ये घरामध्ये. हा, काय म्हणते? हे बघा, इथे सकाळी सकाळी पेज आम्ही आज नाश्ता, पेज चहा चपाती. यांना काय बघूया, देऊ आम्ही नाही देऊ काय माहिती. हो, हे बघा, हे किचन मध्ये तयारी चालू आहे आमची. बरीच मंडळी इथे पण या रूम मध्ये तयारी चालू आहे. आणि ते आज आहे फोडणीचा भात. हे बघा, नाश्ता आणि चपात्या. आता जे मिळेल ते खाणार आहोत आपण. तर चला आता थोड्या वेळ जाऊ नाश्ता करून कुडाळला, थोडस सामान घ्यायचंय. चला आता नाश्ता, हा ना काय म्हणते, हा नाश्ता करूया आता. आणि नाश्ता करून झाल्यावरती आपण जाऊया कुडाळला, थोडंसं सामान घ्यायचंय पटापट. भेटूया आपण कुडाळमध्ये. मित्रांनो, नाश्ता करून झालाय आणि आता चाललो कुडाळला, कारण सामान आणायचं. प्रत्येकाला स्वतः स्वतःची कामं दिली आहेत, तर वाटून दिली आहेत. तर आता आम्हाला दिलं कुडाळला, जे काय सामान राहिलंय पूजेचं ते आणायला चाललोय. आणि हे बघा, इथे सगळी साफसफाई चालू आहे. 1 मिनिट, मातीची लागणार आपल्या उमाला. हे बघा, इथे गोठू काढतोय, इथे माती. हे पूजेसाठी होमासाठी लागेल ते घेऊन चाललंय, ह्याचं काम करतोय. बाकी आतमध्ये राहणार आहेत बाकीची मंडळी, तर आपण जाऊया भेटूया कुडाळमध्ये. चला, तेव्हा वरती इथं सरंबळ हायस्कूल आहे. स्तंभ येताना येताना हे बघा, सातेरी मंदिर आपलं, त्याचं फुल वर्ड. अरे येतो येतो. हे बघा, सातेरी मंदिर आपलं, एक एक जण भेटत ओळखीचे सगळे दिसतात. तर ह्याचा व्हिडिओ आपण बनवा स्पेशल देऊळवाडीचा लवकरच. बऱ्याच जणांचा मेसेज येत आहेत, आपण पण व्यवस्थित बनवू व्हिडिओ. उगाच काहीतरी बनवायचं म्हणून घाई घाईत नाही, व्यवस्थित बनवू.
हे बघा इथे बांधावर आलोय, मस्त तलाव आपलं भरलंय, म्हशी चरतायत. याचा स्पेशल व्हिडिओ बनवायचा आपल्याला. जाऊया आता. हे बघा आपली पुढे परवाडीच्या दिशेने, म्हणजे कुडाळच्या दिशेने जातो. हे बघा ना काय घर आहेत छपराशी छान. हे बघा आपलं बांधावर जे घर आहे त्यांचे, ते बघा ना. हे बघा शेळकुंड सुकतायत आणि हे बघा गोठा त्यांचा छान. हे बघा खा तू, मस्त वाटतं गोठा. आणि इथून बघा तलाव दिसत, मस्त वारा सुटला इथे. हे बघा यांची विहीर आहे इथे. अरे बापरे, हे बघा हे सगळं, हे बघा हे खुनी, म्हणजे आपण जी कोलमी पकडतो, चिंगळा म्हणतो आपल्या याच्या भाषेत, ती असतात सगळी. हे बघा ही अशी बनवली जातात, ही हाताने केलेली आहेत. हे बघा झाडाखाली मस्त आहे की बांधले त्यांना. हे याला कसं सफेद सफेद आहे त्याच्यावरती नाही ना. हा एक बारको आहे मागसूच मारित बाबा. आणि हा बघा हा तलाव आपला सरंबळचा. मस्त पैकी व्ह्यू इथून दाखवतो पूर्ण ब्युटिफुल. हे बघा आपलं सातेरी मंदिर दिसत समोर देऊळ. आणि हा तलाव, याच्यात विविध प्रकारचे पक्षी इतके दिसतात. शेती पण केली जाते. तर लवकरच देऊळवाडीचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समोर येईल. थोडस चांगल्या पद्धतीने बनवणार एकदम मी शूट करून, म्हणून थोडा टाइम लागेल पण लवकरच. मध्ये सगळी दोन्ही मंडळी भेटतात, जसं आम्ही सगळ्यांना आमंत्रण देत चाललो. तर छान वाटतं, मस्त दोन्ही माणसं भेटतात आणि दोन दोन आठवणी काढतात. बरं वाटतं सगळ्यांच्या आठवड्या सुरू व्हायला. सगळ्यांनी सामील व्हावं हे आमच्या आनंदाने. मित्रांनो, दुसऱ्या वाटेने आपण कुडाळ मार्केटमध्ये आलो. आता कुडाळ मार्केटमध्ये थोडंसं एक धोतर जे भावाचं होतं त्याची लेंथ कमी करायला दिली, ते थोड्या वेळाने भेटेल. तर तो पण आता भाजीपाला घेऊ आपण. मागे बघताय केळी मस्तपैकी फ्रेश. परत काय दिसत आहे, मोसंबी, द्राक्ष. तर आता पुढे घेऊन आपण पुढे जाऊन आपण थोडासा भाजीपाला घेऊया. हे बघा मच्छी मार्केट जवळ आला आपण कुडाळला. आज कोण नाही, जास्त कोणच नाही, गुरुवार पण आहे आणि आपल्याला काय घ्यायचे तर नाही आहेत. तर जाऊया पुढे आपण, सामान घ्यायला. बघा पूर्ण कोणच नाही आज. चला बघा समोर दिसतो एस टी डेपो आपला, एस टी उभ्या दिसतात. आता जाऊया मार्केटमध्ये. बघा मार्केट नेहमीप्रमाणेच गजबजलेला असतो, मस्त इथे स्वच्छ, फळं भाजीपाला. बघा वांगी वगैरे घेऊन बसतात. पैसून घ्या यांच्याकडे. लिंबा पिंपा बरी गावतात ना सर. अरे मला ह्या घ्यायचा, एअरटेलचा नंबर घ्यायचा. पहिले ह्या घ्या आपण भाजीपाला, मग आठवण कर मला. हे बघा केळी वगैरे छान, गावठी भाज्या आपल्या वाल कणसा केळी गावठी. हे उकडे तांदूळ पोहे. जाताना घेऊ काय रे या? हो नाही जाताना घेतो. पाना चिचो बिचो आगुळ. हे बघा इथे आम्ही 100 कप चहाचे पहिली. आणि हे बघा इथे सगळं मिळतं सामान. आणि जे आपली मनी म्याव झोपली आहे, कलर छान. आता इथे फुलं आहेत फ्रेश. अस्टर अस्टरची अस्टरची पण फुलं आहेत बरेच. इथे हार आहेत. आता फुलं घेऊया येतो ना आपण. बघा हा इथे मॉल झालाय. हे बघा आता पुढे सगळी फुलं घेतली आपण. आता पुढे जाऊया. आणि हे काय नवीन सगळी इथे ना जिलेबीवाले दिसतात. दोन तीन ठिकाणी दिसले मला, त्या आळवे त्या दुकानाकडे, अजून एका ठिकाणी. परत आलो डेपो कडे. आता मार्केट मध्ये आपण परत हे घेऊया, वेण्या घेऊया. काकींकडून वेण्या घेऊया.
पाच वेणी आहे घेतो घे चला ते स्टेशनरच्या समोर फळ वाले त्यांच्याकडे फळ घेऊया काय काय असं ते काय काय घेत चला चार फळ हां चला हां घे भाऊ केळी वाईट कच्ची घेतलं तरी झाला ता ही वही अशी ही वही हां ती घेतलं चला झाला मग आळवे पर्सन मार्ट तिथे पण इथे जिलेबी काढले जातात तर म्हणजे आज त्यांना विचारलं होतं ते म्हणलं की प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्ताने सगळीकडे या आणि लोक घेत आहेत बरेचसे विकत तर आपण पण 2 किलो घरी घेऊन जाऊ म्हणजे दुपारी आपल्याला पंक्तीमध्ये जेवणामध्ये गोड म्हणून वाटता येईल हे बघा आळवे पर्सन स्वीट मार्ट सगळ्यांच्याकडे भेटतं सगळं हे बघा इथे लोणची सगळी हे पल्प मॅंगो हे बघा खाजं ते पण छान लागतं खाजं बंगाली खाजं काजू मिठाई फरसाण सगळं आता याच्याकडून आपण जिलेबी घेऊया सगळं सामान घेऊन झालं आपलं आता जेवढी काय होती खरेदी केली पटापट आता ऊन लागायला सणसणीत आता जाऊया घरी कारण बाकीची कामं उरलीत तर भेटूया आपण डायरेक्ट आपण घरी चल आम्ही इलव सामान घेऊन तर जर खळा या करतात तर म्हटलं दाखवूया कशा पद्धतीने खळा सारवतात हे बघा पूर्ण शेण त्यात पाणी घेऊन हे पूर्ण आता खळं करू आम्ही इकडे हे बाजूचं साईडच आहे इथे आपली जेवणाची तयारी चालू आहे बघा एक मिनिट आई शपथ हो काय मेनू आजचं मुळ्याचे नाही 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 तुमका नाही दाखवू नये मी फक्त भाजीकडे घालते होय होय नाही ना म्हणून तर मी डायरेक्ट असं ह्या कर नाही ना फक्त मुळ्याची भाजी आणि बाकीचा झाला ना सगळा सही जाते डायरेक्ट अरे मगाशी होते गय आत्ता येईल आजचं मेनू हा बाबा अच्छा डाळ आणि भात वा चला जेवण म्हणत पण थोडं लास्ट आहेत म्हणून वरच्यावरच दाखवलं डायरेक्ट बसू आपण आता जेवणावरती मस्त सगळी पंगत बसेल खाळ्यामध्ये आपल्या तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला खाळ्यामध्ये आपली पूर्ण पंगत बसली चला सगळ्यांनी जेवायला मी पण जेवतो तेव्हा हे 2 मोने घेऊन मोनेच ना केळीचे खांब हा ते घेऊन आला तर कुठे लावतलं हे आईसर अच्छा पूजेक लावतलो ते हा हे बघा हे 2 घेऊन आलो आम्ही आता काय म्हणत अच्छा बरं ठेवते हा बरं बरं आता येल्लो कलर आणि चांगलं वाटते बघा मित्र छान कशी तयारी चालली सगळी भावंड बाबा आमचे काका सगळी मोठी मंडळी आतमध्ये सगळ्या बायका आहेत काकी आहेत त्यांची मुलं हा सगळा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण कसं असतं की आता हे एकत्र कुटुंब जास्त कोण राहत नाही मी बघतो म्हणजे असं म्हणत नाही की सगळेजण पण त्याचा आता पर्सेंटेज कमी होत चाललाय तर हा व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश होता की यार एकत्र या एकत्र राहा एकत्र कुटुंब असलं तर भरपूर ताकद असते सपोर्ट असतो एकमेकाचा कुठल्याही गोष्टीसाठी आणि एकत्र आनंदित राहत आहेत हे असे क्षण असतात ना आता आम्ही 3-4 दिवस एकत्र आहोत परत मुंबईला जाणार तिथे पण आपण भेटत असतो पण हे क्षण आपण डोळ्यात साठवून पुढे ह्याच क्षणा जे आठवण शब्द सुचत नाही काय भरपूर आनंद होत आहे चल आमची रांगोळी मस्त छान रेडी झाली आहे तू काढलीस अच्छा इथे आपण नाही आतमध्ये कोण आहेत मित्र माझे पहिला भटजी आल्यात तयारी चालू आहे बघ्या काय करते भटजीने सगळी तयारी करून ठेवली होमाची आणि इथे पूजेची तयारी चला आता जेवून घेऊया आपण
मित्रांनो, आता वाजलेत 9 आणि बाकी सगळ्याची तयारी चालू आहे एकदम जोरात, कारण उद्या सकाळी लवकर भटजी येणार आहेत आणि उमाला आणि सुरुवात होईल, त्यानंतर पूजा होईल. तर परत एकदा सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण. तर आता बसूया जेवायला आणि कारण जेवण सगळं परत झोपायचं लवकर. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू उद्या सकाळी, तोपर्यंत काळजी घ्या, सुखात राहा. चला आता बघ्यासाठी पंगत बसते तर परत एकदा दाखवतो कशी सगळे इथे तयारी चालू आहे. हे बघा सगळे आपले भावंड, सगळी फॅमिली एकत्र खळ्यामध्ये पंगत बसली मस्त आनंदित जेवत. झोंबान झोंबान जेवत बसली आता. बघा चला आता आपण पण जेवायला बसू, तुम्ही पण जेवायला आणि भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या, येवा कोकण आपलंच असा.